मैं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। व्यापारी यूनियन अध्यक्ष शरद सरोदे ने एपीएमसी पर आंदोलन किया, साथ ही अधिकारियों पर आरोप लगाया है कि अधिकारियों द्वारा उन्हें परेशान किया जाता है। नौबत यहां तक आती है कि उन्हें कई बार उनका लाइसेंस रद्द होने का हवाला देकर बाहर निकाल दिया जाता है। तो चलिए देखते हैं उन्होंने एपीएमसी को लेकर और क्या कहा। एपीएमसी मध्ये पूर्ण लगीत दिवसापासून काफी समस्या आहे। हे आमचे विनोद भाऊ लोखंडे पापा भाई आणखी समस्त पदाधिकारी आहे। वारंवार आमच्याकडे तक्रार येत होती। इथले दलाल लोक येऊन सांगत होते का आम्हाला एपीएमसीचे अधिकारी आमच्या बोट काढून फेकते किंवा कधी आम्हाला म्हणते का तुमचा लायसन रद्द झालेला आहे। कितीकसे लायसन असे आहे का यांनी रिन्युअल नाही केलेले आहे। आणि इथले दलाल लोक त्रस्त येऊन ते आत्महत्या करण्याच्या आत्महत्या कर तयारीत आहे। त्याकरिता सगळ्यांनी सगळ्या दलाल बंधूंनी एकजूट होऊन आत्महत्या नाही झाली पाहिजे म्हणून अशी काही घटना करमना मंडीमध्ये नाही घडली पाहिजे। या अधिकाऱ्याच्या समोर जाऊन या अधिकाऱ्याचे कान खेचून यांना किचळामध्ये चालून आम्ही कोणत्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला सेस देतो। इतकं सेस देऊन तुम्ही आम्हाला काय पर्याय देऊन राहिले आणि आमच्यासाठी काय उपाय करून राहिले हे आज दाखवून दिलं। किचळामध्ये आज हे चालून राहिले नाही तर एसी मध्ये बसत होते आणि उद्यापासनं यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मंडीमध्ये जेवढा किचळ आहे तेवढा किचळ मध्ये यांना पण राहावं लागेल। साहेब राहायची तयारी आहे ना? हा यांची तयारी आहे। याबद्दल मनपाला आम्ही काही म्हणू शकत कारण की आम्ही शेष देतो कुणाला? एपीएमसीला आमच्या अधिकार एपीएमसीला म्हणायचा आहे। इथं जे नेमलेले अधिकारी आहे त्यांना म्हणायचे आहे आम्हाला। जे सभापती आहे त्यांना सचिवांना आणि हे लोक अगर काम नाराज नसन करेल तर यांना खुर्ची सोडावं लागेल कारण की आता सगळ्या जितके पण अडतिया बंधू आहे रोषात आहे आणि स्वतःच्या अधिकारासाठी लढण्याकरता तयार आहे। याबद्दल यासमोर हे आंदोलन आमची सुरुवात होती। यानंतर एपीएमसीला ताला ठोकून एपीएमसीचं काम बंद करून जयवरी आमचे दलाल भाई दलाल बंधूचे प्रश्न सुटणार नाही तेवढी एपीएमसीचे काम आम्ही सुरू राहू देणार नाही।